तिला दोन दिवस झालं माहेरी सोडलंय मोबाईल दुसरी कुठे काय कसं काय बोलायला लागलाय कोणाची बघायला लागलाय अरे पाहुणे येणार आहेत मुलाला बघायला होय मुलाला बघाय मांड कशाला बांधायला लागलायस कोरोना बिरोना नाही रे बाबा तू लग्नाला आला का नाही लग्नाला आले होय कुणाच्या त्याच्याच लग्नाला आता त्याच्या लग्नाला तो कसा येईल मग त्याच्या लग्नाला मी येईल तुम्ही येईल बबडे येईल तो कसा येईल अरे माझा मुलगा आहे का नाही माझा तू वयाने मोठा झालाय लग्नाला आलाय त्याला बघायला मुलीकडची बघा येणार आहे असं येते असं दे येतो पाहुणं पण येणार मदत लागल तुझी जरा थांब की कसं आहे माझ्या का चार जणांची गरज आहे बाज की कशाला तुझं गरज पोराच्या हातचा कांदा पोहे आणि त्याचा पाहुण चार करून जा दुधाचं नाव कुठं काढलं बनवणार चहा काय टाकणार साखर साखर बरोबर चहा पावडर बरोबर गाडीचाच आवाज आहे यो बाया कुठे बाया नमस्कार एक सेल्फी सासरे जरा हात रे मुलाचे वडील अँड मी मुलगा बघण्याचा कार्यक्रम ते बाहेर ते काय काढलं ते काय म्हणायचं स्टेटस ठेवलं आणि त्यानं काय होणार कसं आहे मुलांची मला फोन येतात ना मग हे बघितल्यानंतर येणार नाहीत ना म्हणून अरे बापरे सुनवाय माझी उचलला हो तुमची सुनवाय झालेली नाही माझी मुलगी हुशार आहे म्हणा बरोबरच आहे नाही तुमची मुलगी हुशारच आहे बर प्रवासात वगैरे काय त्रास वगैरे काय झाला नाही ना प्रवासाची गप्पा नंतर मला तुमच्या मुलाला बोलवा बघू बोला काय होते टाळ्या नाही त्याच्या एंट्रीला म्हातारी मी वाजवते टाळ्या असा डोक माझा बाळ्या आता येईल बघा बाळ्यो बाळ्या बाळ्यो अरे ही काय घातलंयस अहो कसं आहे माहितीये का पुढील पोरगा पसर पडला पाहिजे का नाही कसा गोंडस दिसतोय अरे तू लग्नाला आलायस का तुझ्या बारशाला आलायस ते ती काढती बाळ्या अरे लग्न आहे बाळ्या तुझं नाही अजून काजळ मिसळ असेल तर लाव त्या काजळ गावलं नाही काजळाचं नाव म्हणलं हुशार आहे तू जास्त घेऊन येतो बाळ्या मोरो
Cari pahulasni. Are ikade. Goggle ganti. Di sana ada terima goggle ganti. Baya cantik. Baya nam sunke dudh khola samjha kya? Hata cha de ne. Dudh khola samjha. Farak kay? Jab cha de. Baya nam ne ra. Chuke ganesh sala. Kila utun ge mano. Hoy hoy. Kila utun ge hello. Ara baya kase teri purgi karche pauna ala tula bagayla. Ni wa. Na to kay bhayla bhayte ka? Kiche ni kay. Kay chura pore puri nai. Baya borala chal pata re baya. Bicara lagi lo bukan bahaya mana
आतच पोहे करायची खायची तर आपण कशाला आहे मग बोलू त्याला म्हणजे ए अरे प्रतिज्ञा ए प्रतिज्ञा अगं किती प्रश्न विचारतील त्या बिचाऱ्याला ये इकडे शब्दाच्या बाहेर आहे का बर आता आपण लग्नाची बोलले करूया महत्वाचं ते हे बघा तुम्हाला 5 एकर बागात शेती आहे म्हणून मी मुलगी द्यायला तयार झालोय पण मुलगी शेतात काम करणार नाही अजून एक अट आहे मुलीच्या शिक्षणाचा खर्च आणि इतर हाऊस मज हे बघता तुम्ही आम्हाला 2 लाख रुपये द्यायचे आपल्या बापाचं कुठं जात आहे हा मंजूर 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 आहे ना मंजूर हे बघा लग्नाचा सगळा खर्च तुम्ही करायचा आम्ही फक्त मुलगी घेऊन येणार आणि नारळ देणार तोही तुमच्या पैशात त्यासाठी आम्हाला ऍडव्हान्स लागेल एक नंबर एक काम करा तुम्ही सगळा बोजे मिस्तरा कुठून इकडे द्या दत्तच घेतो तुम्हाला काय टेन्शन नाही नारळ द्या हे द्या काय औषध करणार आणि ना लग्नानंतर आम्ही दोघं वेगळ्या घरात असतो सासू सासऱ्यांची अडचण नकोय मला वा कसले संस्कार वा लाज वाटत का तुम्हाला 5 एकर बागायती जमीन आहे म्हणून तुम्ही मुलगी देताय आणि शेतीत काम करायला नको मुलीला मग शेती कशाला ब्युटी पार्लर खोलायला पाहिजे का अरे भवाने तुला तर लाज वाटते का हा मुलं मी सांभाळणार नाही आणि सासू सासऱ्यांच्या मध्ये राहणार नाही अगं मग त्यांची सेवा कोण करणार तू काय मासा पकडायला जाणार का कशाला असली सोयरी पाहिजे निघा तुम्ही पाहुणं पाहुण्याचं काय मला उडून टाकतो भाऊ मी हात सोडतो तुमच्यावर ओ पाहुणं ओ हात जाऊ नका पाहुणं ओ पाया पडतो मी जाऊ नका त्याचं काय मला घेऊ नका हो त्याचं काय मला घेऊ नका ऐका की पाहुणा असं करू नका ऐका की माझं त्याचं काय मी हात जोडतो त्याच्या जाऊ दे त्या दलालांना काय तू माझ्या बाबांना दलाल बोललास अगं दलाल म्हणून नको तर काय म्हणू दलाल कसा म्हशीला पाणी किती पाजलं वैरण किती घातली याच्या ठरवतो ना तसा हात होता बाप काय ना निघाला या माणसाला एवढं पण माहित नाही कंट्री दान करायची असते विकायची नसते काय बोलतो येणार झालाय का तू भोळा भोळा म्हणत जास्त हुशार निघाला हा अगं जा अशा मुलीशी लग्न करण्यापेक्षा ना आयुष्यभर तुम्ही लग्नात राहील आणि आई बाबांची सेवा करेल चालले बाळ्या अरे आज वाटलं की मी एका वाघाला जन्म दिला आहे मला अभिमान आहे बरं का तुझ्यावर बाळ्या तू जो निर्णय घेतलाय ना तो योग्यच आहे आणि तुझ्यासारखा निर्णय प्रत्येकाने घेतला तर शहरातच काय तर देशात सुद्धा वृद्धाश्रम राहणार नाही तू योग्य निर्णय घेतला आणि तू पाळणा बघितलायस ना तर वाशिक 100% बघणार पण तुझ्यासारखा निर्णय घेणं प्रत्येकाला जमणार नाही म्हणून सगळ्यांना सांगतो मी जसा बाळाने निर्णय घेतला तसा सगळ्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि आपल्या आई बापाची सेवा केली पाहिजे एक काम कर आता तुमचं मोडलंय बरोबर का नाही पाहुणं जरा पुढे गेलं असते हाय का नाही जरा तुमचं मोडलंय का नाही माझं जुळते का तेवढं बघून येतो